नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत का? मी तुम्हाला शाळेबाहेर मिळाले गुलाब जांबू बनवून दाखवले, मग मला कमेंट आली. सगळे मला म्हणायला लागले, आजीबाई शाळेबाहेर मिळत ना ती चिंचचं चॉकलेट बनवून दाखवा. ही चिंचचं चॉकलेट बनवायला ना खूप सोपं आहे, ही तुम्ही बनवून घरामध्ये ठेवू शकतात. आणि मुलांनी हट्ट केला ना, मग इकडच घेण्यापेक्षा आपल्या घरातलंच देऊ शकतात. मग आपण आता पटपट चिंचचं चॉकलेट बनवायला सुरुवात करूया. ही एक वाटी चिंच घेतली, अर्धी वाटी खजूर घेतली आणि खजूर सोलून तिच्या बिया काढून घेतल्या. ज्या वाटीने चिंच घेतली ना, त्या वाटीनेची एक वाटी गुळ घेतलाय. गुळ मी विळीने कापून घेतलाय. हे ताटली एक चमचा काळं मीठ आहे आणि एक चमचा भाजलेल्या जिरेची पावडर आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे आणि हे एक छोटा चमचा गावरान तूप आहे. आता ही चिंच आपण पातेल्या धुतो. आता या चिंच्यात ही खजूर भिवतो. गॅसवर दोन वाट्या पाणी मी पातेल्यात गरम करायला ठेवले. पाहता आपल्या पाण्याला खळखळून उकळी आली. आता हे गरम पाणी आपण पातेल्यात ओतू. आपल्याला ह्या चिंचला आणि खजूरला 10 मिनिटं या गरम पाण्यात भिजून घ्यायचं. आता माझ्याकडे वेळ नाही ना, म्हणून मी हिला आहे ना 10-15 मिनिटं गरम पाण्यात भिजून राहिले. तुमच्याकडे वेळ असला ना तर तुम्ही आधीच ही चिंच खजूर 2 तास गार पाण्यात भिजायला घाला, मग आहे ना चांगली भिजती. अरे भाई, याच्यात काय आणलंय? मी किचन साठी काही अमेझॉन वरून प्रॉडक्ट ऑर्डर केले. मला खोलून दाखव बर काय काय याच्यात. आम्ही अमेझॉन वरून काय मागवलंय दाखवतो तुम्हाला. अमेझॉन नाही, कॅश करो मधून. म्हणजे मी अमेझॉन वरूनच मागवले, पण कॅश करो थ्रू ऍप मधून मागवले. त्याच्यामुळं जी प्रॉडक्ट ची प्राइस होती त्यापेक्षा खूप कमी प्राइस मध्ये मला हे मिळालेली आहे. तर हे कसे मिळाले मी तुम्हाला पुढे सांगतो. तर हे पहिलं प्रॉडक्ट आहे अप्पम मेकर. हे जे पण प्रॉडक्ट मी आता ओपन करतोय, याची ओरिजिनल अमेझॉनची प्राइस तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि मी हे कितीला ऑर्डर केले ते पण पाहू शकता. तर हे कसे करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि हे आपलं सेकंड प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर. आणि हे थर्ड प्रॉडक्ट आहे प्रेस्टिजचं सँडविच मेकर. पाहिलं असेल की ही सर्व प्रॉडक्ट आम्ही ऑर्डर केलेले आहेत. तर आता यांना इतक्या कमी प्राइस मध्ये मी कसं ऑर्डर केलंय हे मी तुम्हाला आता सांगतो. चला तर कॅश करो ॲप कसं यूज करायचं हे मी तुम्हाला शिकवतो. तर सर्वात प्रथम खाली दिलेल्या लिंकवरून कॅश करो ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर ओपन करून त्यावर रजिस्टर करा. रजिस्टर करताच तुम्हाला इन्स्टंटली 25 रुपयाचा बोनस मिळणार आहे. तर कॅश करो ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा वेबसाईट्स दिसतील. तर यापैकी तुम्ही कुठूनही शॉपिंग करू शकता. तर फॉर सॅम्पल मी तुम्हाला आता ॲमेझॉनवरून दाखवत आहे. तर ॲमेझॉनवर मी क्लिक करून ऑरेंज बटनवर क्लिक करताच मला रिडायरेक्ट केलं जाणार आहे ॲमेझॉनच्या वेबसाईटवर. तर आता ॲमेझॉनची वेबसाईट ही नॉर्मल दिसत आहे. तर कोणतंही प्रॉडक्ट इथून सिलेक्ट करा, बाय नाऊ करा आणि कार्टमध्ये ॲड करून प्रोसीड करून पेमेंट करा. तर पेमेंट करताच आता मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्या अकाउंटमध्ये माझी अर्निंग झाली आहे 550. अर्निंग माझी डायरेक्ट माझ्या बँक अकाउंटमध्ये मी घेऊ शकतो किंवा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या गिफ्ट कार्डमधून सुद्धा मी रिडीम करू शकतो. तर हे ऍप डाउनलोड केल्यानंतर यावर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर करताना AJI25 या नावाचा जो कोड आहे जो स्क्रीनवर पण मी दाखवत आहे तो यूज करायचा आहे. तर हा कोड यूज केल्याने काय होईल की तुम्हाला 25 रुपयाचा इन्स्टंट बोनस मिळेल. आणि जर तुम्हाला हे सेम प्रॉडक्ट जे मी तुम्हाला आता दाखवले ते ऑर्डर करायचे असतील तर त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला खाली देतो. म्हणजे जी प्राइस तुम्ही पाहिली मी स्क्रीनवर दाखवली त्या प्राइस मध्ये तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळू शकतात. तर अशा या खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही कॅश करो ॲपवरून खूप सारे प्रॉडक्ट्स ऑर्डर करू शकता. आणि इथे एकच वेबसाईट ॲमेझॉन नसून तर टोटल 1500 पेक्षा जास्त वेबसाईटवर आहेत. जसं की मिंत्रा, अजिओ या दुसरं कोणतेही क्लोथिंग नसेल तर मग मेड लाईफ वगैरे ज्या मेडिसिनमध्ये काम करतात, क्लोथिंगमध्ये काम करतात, इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतात, अशा शॉपिंगच्या भरपूर वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही
कॅश कोर वरून प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता आणि गॅरंटीड कॅशबॅक मिळवू शकता. तर यासाठी तुम्हाला करायचं काहीच नाहीये, फक्त कॅश कोर ऍप डाउनलोड करायचं आहे. आणि कॅश कोर युज करणं खूपच सेफ आहे कारण याला फंडिंग स्वतः रतन टाटा सर करतात. तर आता कॅश कोर बद्दलची सर्वात चांगली जी गोष्ट मला आवडली ती मी तुम्हाला सांगतो की यावरून तुम्ही फ्लॅट डिस्काउंट देखील मिळवू शकता. जसं की अजिओ वर 10% ऑफ किंवा मामाअर्थ वर फ्लॅट 20% ऑफ. आणि एवढंच नाही, जर तुम्ही मेडिसिन जरी ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर त्यावर देखील तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता. सो एकदा हे ऍप नक्की युज करा बाळांना. तुम्ही ऍप नक्की वापरा बर का, खूप चांगलं आहे. आम्ही ना सतत या ऍपवर काही ना काही देत असतो. 10-15 मिनिटं झालेत पहा, आपली चिंचन खजूर चांगली मौसूद भिजली आहे ना. असंच मौसूद भिजून घ्यायचं. आता आपण ही चिंचन खजूर मिक्सरला वाटून घेऊ आणि लई आहे ना, 2 टप्प्यात वाटू हिला. या पहा आपली चिंच खजूर बारीक वाटून झाली. आता ही वाटलेली चिंच खजूर आपण या चाळणीवर घालू. आता ही घट्ट आहे ना, पटकन निघत नाही. आता ही राहिलेली मी चिंच खजूर अशीच वाटून घेते. हे पहा मी सगळी चिंच खजूर वाटून या चाळणीत काढून घेतली. आता आपण हिला गाळून घेऊ. अशी चिंच गाळून घेतली ना, मग चिंचचे त्या शिरा बिरा सगळ्या अशा खाली येत नाहीत. हे पहा आपली सगळी चिंच गाळून झाली. हे पहा ह्या गाळणीमध्ये चिंचतल्या सगळ्या शिरा जमा झाल्यात. आता आपण याला कढईमध्ये वतू. आता हे राहिलेलं सगळं वळून घेऊ. आणि गॅस मी आहे ना मध्यम केलाय. आता मध्यम गॅसवर या चिंचेला 10 मिनिटं शिजून घेऊ. गॅस लई फुल नाही करायचा, नाही तर चिंच जळण येईल. हे पहा या चिंचेला असंच शिजून घ्यायचं. 1-10 मिनिटं झाले ती पहा, पाहिल्यापेक्षा घट्ट झालंय. आता आपण याच्यात गूळ घालू. आता परत याला हलवून घेऊ. आता काय होईल, आपला गुळ इतळायला लागेल आणि मग ही मिश्रण बी पातळ होईल. आता याला निसता असं हलवत राहायचं. आता ही मीठ मिरची जिऱ्याची पावडर घालू. त्याच्यात थोडं तूप घालू. आता याला घट्ट होऊपर्यंत शिजून घेऊ. आता ही जसं जसं शिजन ना तसं जसं घट्ट होईल. पहा 10 मिनिटात आपलं मिश्रण किती घट्ट झालंय दाखवते तुम्हाला. ह्या पहा आता मिश्रण पटकन खाली पडून नाही राहिलं. याच्याचा अर्थ समजायचं का ती शिजलंय. मी आता गॅस बंद करते आणि याला थंड करून घेते. आता हे थंड झालं ना मग याच्यापेक्षा अजून घट्ट होईल. एक अर्धा तास झालाय पहा आपलं ही मिश्रण किती घट्ट झालंय. आता आपण याची कँडी बनवायला सुरुवात करू. चॉकलेट बनवायला मी कुल्फीच्या काड्या घेतल्यात. आता मी छोटासा गोळा तोडून घेते. आता आपण याचा गोळा बनवू. आता हे गोळा काडीच्या टोकाला लावू. आता हे काडीच्या वर ठेवायचा असा आणि दाबायचा खाली. आता आपण याला गोल आकार देऊ. याला आहे ना असा वरच्या वर गोल आकार द्यायचा. हेपा आपली चॉकलेट कँडी तयार झाली. आता आपण या कँडीवर हे प्लास्टिक कागद लावू. आता आपण या कागदाला दाबून घेऊ. चॉकलेटला कसा असा प्लास्टिक कागद गुंडाळायला असतो तसं ही चॉकलेट गुंडाळून घ्यायचं. हेपा आपली चॉकलेट कँडी तयार झाली. आता ह्या कँड्या अशाच बनवून ठेवायच्या. मुलांनी मागितलं का द्यायची त्यांना एक एक खायला. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने कँडी बनवून दाखवते. मी खाली प्लास्टिक पेपर अंथरलाय. आता या आपण चमच्यातलं चॉकलेट या याच्यावर कागदाव काढूया आणि दुसऱ्या चमच्याने लोटायचं. पहा आपल्याला चमच्याच्या मदतीने मिश्रण किती आजात कागदाव काढता आलं. आता या कागदाचे 2 टोकं पलीकडनं दुमडू. आता हे पलीकडचे 2 टोकं इकडं दुमडून घेऊ. आता आपण या साईडनी पिळा घालू.
हे पाहा चॉकलेटच्या जवळ पिळा घालायचा. आता तुम्हाला दिसावा म्हणून मी याला फिरून घेते. आता ह्या टोकाला बी पिळा घालू. ह्या पायाला आहे ना अशा दोन्ही साईडनी घट्ट पिळे घालायचे. हे पा आपलं चॉकलेट तयार झालं. मी तुम्हाला दोन प्रकारे चिंचची कँडी बनवून दाखवली. तुम्हाला आवडेल ना त्या प्रकारे तुम्ही कँडी बनवू शकतात. चला आता मी सगळ्या कँडी बनवून घेते. हेपा बाळांनो मी सगळ्या चिंच कँडी बनवून घेतल्यात. मग बाळांनो आवडली तुम्हाला आजीबाईची चिंच कँडी? आता तुम्ही पण अशीच कँडी बनवा आणि खा. मग बाळांनो कशा वाटल्या आजीबाईच्या चिंच कँडी? तुम्हाला माझ्या कँडी आवडल्या ना? मग चला बरं पटपट नाईट करा, तसंच शेअर पण करा. तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सरप्राईज नाही ना केलं, आणि लगेच जा आणि पहिलं सरप्राईज करा आणि घंटी पण दाबा. मग आजीबाईनी रेसिपी टाकली ना मला लगेच समजल. तुम्ही ना बाळांनो ती रेसिपी लगेच पाहताल. मग बाळांनो कशा वाटल्या आजीबाईच्या चिंच कँडी? हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजीबाईच्या चिंच कँडी बनवून खा. तुमच्या चिंच कँडी कशा झाल्या मला नक्की नक्की सांगा. चला बाळांनो तुम्हाला मी एक चिंच कँडी खाऊन दाखवते कशी झाली. मी याच्या वरला प्लास्टिक पेपर काढून घेते. चला आता मी पेपर काढते. माझ्या तर लई तोंडाला पाणी आलंय चिंच पाहून. चला आता मी चाटून पाहते. लईच भारी झाली आपली कँडी. बाळांनो मी आता ही चिंच कँडी खाते. तुमच्या पण लई तोंडाला पाणी आलं असल. आलं का नाही सांगा बरं आजीला. लई भारी झाली बरं का. माझ्या तर तोंडाला ना चवच आली. आंबट गोड तिखट लागून राहिली आपली कँडी आणि एकच नंबर झाली. मी आता ह्या चिंच कँडी आहेत ना सगळ्या ठेवून देणार आहे. दुपारच्या पारी रोज एक एक खाणार आहे. मला तर लई आवडत आहेत, खूप छान झाल्यात. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.